जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मला प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली होती, परंतु माझ्या जळगाव जिल्ह्यात जेव्हा फिरत असताना मला असं लक्षात आलं की माझ्यामुळे कोणाला तरी त्या पार्टीला मी निवडून येऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आलं। मग जर मी निवडून येऊ शकत नाही तर माझा सगळ्यात मेन हेतू याला संपवायचा का त्याला संपवायचा हा आहेच नाही। मला निवडून येण्याची शाश्वती होती, मला थोडं वाटलं, पण जेव्हा आम्ही 2 दिवस झाले या शहरात फिरलो किंवा तालुक्यात फिरलो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण निवडून येऊ शकत नाही। म्हणून प्राजळ मताने आणि कोणाच्याही दबावाला न बळी पडता एकदम सौजन्याने ज्या माणसाने मला उमेदवारी दिली त्याच्याशी कोणतीही गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांना हात जोडून नम्र विनंती करून माझी उमेदवारी त्यांना मी नाही करत आहे म्हणून त्यांना सांगितलं। आपण प्रकाश आंबेडकरांशी नेमकं कधी बोललात आणि त्यांना काय सांगितलं? मी आंबेडकर साहेबांशी आज सकाळीच बोललो की बा मला आपण उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे आणि मी आंबेडकरी जनता जी त्यांनी मला एवढी साथ दिली या 2-3 दिवसात आणि कोणतंही आमिनिश न बघता त्यांचे जिल्हाध्यक्ष रावेरचे असो अमीना पटेल जळगावचे जिल्हाध्यक्ष होते त्यांची पूर्ण शहराध्यक्ष बाकीचे पदाधिकारी आहे वंचित बहुजन आघाडी सर्व लोक होते माझ्याबरोबर, परंतु मानाव लागेल ती संघटना की कोणीही मला 1 रुपयाचा किंवा कोणताच त्रास न देता माझ्याबरोबर खांद्याला खांदे लावून ते उभे होते। म्हणून मी त्यांचं धन्यवाद जेवढं मानेल तेवढं माझ्यासाठी कमी आहे आणि त्यांचं ऋण मी आयुष्यभर लक्षात ठेवेल। उमेदवारी नेमकी मागे घेण्याचं आपलं कारण काय नेमकं? मी स्पष्ट सांगतोय, आत्मा ही परमात्मा आहे, माझ्या मताला हे पटलं नाही, मला कोणाला पाडायला किंवा कोणाला निवडून आणायचं कोणाचा बावला प्रफुल्लोडा नाही आहे, प्रफुल्लोडा शेर आहे, शेर सारखा राहतो हो आणि शेर सारखीच निवडून येईल या हिशोबाने उमेदवारी जाहीर केली होती, परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी निवडून येऊ शकत नाही तेव्हा मी सन्मानाने ती उमेदवारी नाकारली। तुमच्या उमेदवारीमुळे भाजपला फटका बसला असता की महाआघाडीच्या उमेदवाराला फटका बसला? हे बघा, मी तेच म्हणतोय की माझ्या उमेदवारीमुळे कोणाला, कारण मी सगळ्या जनतेमध्ये प्रसिद्ध आहे, परंतु ती वोट संख्या मी गाठू शकलो नसतो की जे मी निवडून येऊ शकेल। आपल्या उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता याचा फायदा स्पष्टपणे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत करण पवार यांना होणार आहे, तर मग जसा सुरुवातीला आपल्यावर आरोप झाला की वंचित म्हणजे भाजपची बी टीम, तसं आता आपण माघार घेतल्यामुळे आपण करण पवारांचे समर्थक किंवा करण पवारांनी आपल्याला मॅनेज केलं असा एक आरोप होऊ शकतो, काय सांगा? मी काय म्हणतो, राजकीय जीवनामध्ये राजकारणात असेल तर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात। सगळ्यात पहिले आपल्या बनाला विचारायचं आत्मा ही परमात्मा आहे, आपलं बन काय म्हणतं। मी माझ्या मताने सांगतो, मी कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याला मी मॅनेज होणारा माणूस नाही आहे, लागलं तर पुढारी मी मॅनेज करणारा माणूस आहे, मला कोणाला मॅनेज होण्याची गरज नाही आहे। मला हे पटलं की मी निवडून येऊ शकत नाही म्हणून माझी उमेदवारी फक्त मी मागे घेतोय। मी सध्या तर कोणत्याच पार्टीत नाही आहे, परंतु मला वंचितने उमेदवारी दिली, जर वंचितचा उमेदवार उभा राहिला तर मी त्यांना सहकार्य करेल। करण पवार किंवा स्मिता दोघांपैकी आपण कोणाची समर्थन देणार? मी करण पवारांना समर्थन देणार, वंचितचा जर उमेदवार नसला तर। बरं, एक शेवटचा प्रश्न, ज्यावेळी आपण प्रकाश आंबेडकरांशी बोललात की आपण उमेदवारी नाकारताय, त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं आपल्याला किंवा त्यांनी काय सांगितलं? नाही, त्यांनी माझं फार समर्थन स्वागतच केलं की बुवा उमेदवारी दिल्यावर लोक फसवण्याच्या हेतूने नंतर सांगतात उमेदवारी फॉर्म भरतात आणि मग म्हणतात आणि मग पक्षाला अडचणीत आणतात, पण लोडाजी तुम्ही तसं काही नाही केलं त्याबद्दल तुमचं मनस्वी जेवढं म्हणजे अभिनंदन करावं तेवढं योग्य आहे असं आंबेडकर साहेबांनी मला सांगितलं। वंचित नवीन उमेदवार देणार आहे ते मी त्यांना सांगितलेलं आहे, आता ते त्यांची संघटना ते काय ठरवेल ते मी सांगू शकत नाही।